नमस्ते सुद्धा आशीर्वाद हा विकासाबद्दल कटिबद्ध आहे. आपण आजही धन्यवाद. सध्या कार्यकर्त्यांना विकासाच्या बाबतीत फक्त भांडण नको, विकासाच्या बाबतीत एकच एवढंच मला आहेत ना बरोबर म्हणून भेटायला साहेबांनी फेटा घालूनच दाखवून दिलं की तर मंडळी ही दृश्य आहेत रोहित पवार आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्या लढती झाल्यानंतरची. राम शिंदे हे अवघ्या काही मतांनी पराभूत झालाय. ही शेवटच्या फेरीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत रंगतदार अशी असलेली लढत अखेरच्या क्षणी रोहित पवारांनी जिंकले आणि त्यात रोहित पवार यांनी 2019 जो विजय मिळवला होता तसाच विजय 2024 मिळवला. आणि ज्या वेळेस त्यांनी आपला विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांनी विजयानंद साजरा केला होता तसाच विजयानंद यावेळेस देखील साजरा केला. एव्हाना राम शिंदे यांनी त्यांना विजयाचा फेटा देखील बांधला. मंडळी निवडणुकीच्या दरम्यान काय गोष्टी घडल्या होत्या हे देखील आपण जाणून घेऊयात. कशा पद्धतीनं राम शिंदे हे आघाडीवर होते, रोहित पवार हे पिछाडीवर होते, परंतु रोहित पवारांनी आघाडी घेतली आणि शेवटी रोहित पवार यांचा विजय नोंदवण्यात आला होता. ही निकालाच्या दिवशीची चित्र आम्ही तुम्हाला दाखवत होतो. तर ही पुढची आपल्या समोर येणारी जी दृश्य आहेत ही निकालाच्या दिवशीची दृश्य आहेत, परंतु या दृश्याच्या नंतर फायनल रिझल्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस रोहित पवार हे या कर्जत जामखेडच्या लढाईमध्ये विजयी झाले होते आणि विजयानंतर त्यांनी राम शिंदे यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर मोठ्या दिलाने मोठ्या काळजाने राम शिंदे यांनी त्यांना विजयाचा फेटा बांधला, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधनं रोहित पवारांनी मिळवलेला विजय आणि राम शिंदे यांचा झालेला पराभव त्यातली ही लढत, परंतु माणुसकीचं दर्शन यावेळेस राम शिंदे यांच्याकडनं बघायला मिळालं.